महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होत असताना राज्यात भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा दोन्ही पक्षांकडून होत आहे. युतीच्या चर्चेसोबतच तयारी मात्र स्वबळाचीच करताना दोन्ही पक्ष दिसत आहेत. त्यामुळे राज्यात भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम कायम असलंच चित्र आहे. भाजप सेनेच्या युतीबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून घेतला. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा जाहीर करून लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. मात्र विधानसभेच्या जागा वाटपावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्यानं युतीबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. 50-50 प्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत असून इतर मित्र पक्षांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या यावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय. तसंच मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार जवळपास 103 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दोन्ही पक्षाचा डोळा असल्याचं कळतंय. त्यामुळं या 103 जागांवरील तडजोडही युतीच्या निर्णयात महत्वाची ठरणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात झालेल्या मोठ्या प्रमाणातील इनकमिंग तसंच अजूनही पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आणि जुन्या कार्यकर्त्यांची अपेक्षा पाहता दोन्ही पक्षात बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जातंय.